गणपती बाप्पा मोरया गण हो आले गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग या या वाह घरची माणसं एवढं लवकर आली तुला तर माहिती आहे ना ए मी काय केलं आता मी कुठे काय बोललो तुझं नाही नेहमीच आहे मेले इथे काय म्हणतेस दर्शनाला आली आहेस ना चल 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 काय सतीशराव नमस्कार तयारी जोरात हो गणपती बाप्पा चला आता काम करा करूया चला रेवती आमचे परम मित्र कुठे आहेत मिलिंद काका हा तुमचे मित्र वर्य बाहेर आहेत अरे बाबा कॅटरिंग वाल्याशी बोलतोय सगळे अरेंजमेंट करतोय हो हो रे आलो मी काय करू का हो प्रसादाचा शिराय आपल्याला याच्या मुदी करायच्या छोट्या वाट्या इथे आहेत आणि इथे तूप आहे आतून लावशील तूप व्यवस्थित आणि प्रसादाचा आहे चव घेऊन बरं पण तुझं बाकी आवरलंय का नाही तर तुझं आम्ही हे बाकी सगळं बघते ऐक ना जरा हे चेक कर मला जरा कडू लागतंय काय ग एक काम सांगितलं ना तुला कर ना कर साखर हवी अजून हवी आहे ना ठीक आहे सतीश दादा कुठपर्यंत आलं पाच मिनिटात होईल ताई काय सगळे बॉक्स मोजून झाले की झाले पटपट करा लोक यायची वेळ झाली आहे हो हो लगेच कर हे काय चाललं तुझं हा माही झालं दोन मिनिट काय विहंग चल ना लवकर त्यांना मदत कर जरा थोडीशी ए नाही आहे प्लीज मी इव्हेंट कव्हर करायचं ठरवलं मी तेच करणार तू टाइमपास करू नको इथे घरात खूप कामं राहिले त्यांना मदत कर प्लीज अरे काय राहू दे हे बघ तू आपला तुझा इव्हेंटच कव्हर कर इकडचं काय ते आम्ही बघतो काय ग हो आणि कसं आहे आमचं आम्ही केलं तर लवकर होईल हे सगळं काय ताईंना काय सांगायचं ते मी बघतो बेस्ट फोटो तरी काढे अरे चला रेडी स्माइल येस आय लवली हे बघा अरे वा छान 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 बर जेवण झाल्यानंतर सगळी साफसफाई करण्याची जबाबदारी तुमची येस रेवती रेवती आज बहुतेक माझ्या मदतीची गरज नाही बरं का विकासराव एकदम जोरात आहेत प्रश्न आहे का घरचं कार्य म्हटल्यावर करायला हवंच ना काय म्हणतोयस खरं की काय बघा बघा काय म्हणतायत घरचं कार्य म्हटल्यावर करायला हवंच ना हो करायला हवंच आणि मी हा नाही हे सगळं कायम स्वरूपी असू दे नाहीतर नव्याचे नऊ दिवस व्हायचे कळलं का तू बघ रे या वर्षी मी कसा उत्सव साजरा करतो ते सगळे सरप्राईज होते अहो ऐकताय ना तुमचे बंधुराज काय म्हणतायत ते ऐकून ठेवा आजकाल तो सरप्राइजेस आणि धक्के दोन्ही एकाच वेळी द्यायला लागलाय सर आले सर नमस्कार आयुष्यमान रेवती आज मला तुझ्या नवऱ्याचा अभिमान वाटतो स्वतः नास्तिक असून सुद्धा तुम्हा सगळ्यांना आनंद व्हावा म्हणून मोठ्या उत्साहानं यात भाग घेतलाय त्यानं आणि तेही मनापासून सर आयुष्यमान भव सुखी राहा बरं आहे बाबाला कामाला लावलंय अहो नाही सर उलट त्यानेच आम्हाला सरप्राईज दिलंय हा नेहमीच सरप्राईज देत असतो अरे वा तुम्हालाही माहिती वाटत माहितीये म्हणजे काय तुला सांगतो आमच्या ऑफिसमध्ये हा जेव्हा पहिल्यांदा लागला माझा असिस्टंट म्हणून तेव्हा पहिल्या दिवशी यानं मला काय प्रश्न विचारला असेल काय
हे तुमच्यासारखं ऑफिस करायला मला किती पैसे कमवावे लागतील. आणि खरोखरच पुढल्या 5 वर्षात त्यानं स्वतःच ऑफिस करून दाखवलं. बाबाचा आदर्श घ्या. हो, आमचा बाबा आहेच ग्रेट. चला दर्शन घेऊया सर. या नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे. ओ या 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 ना या ना या ना या ना या ना या ना. अरे या 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 या. नमस्कार नमस्कार. या या ए गोटे ए ये. रेवती मावशी नमस्कार. मग नमस्कार. श्वेता. हा. तू बघितलंस ना विहंगनी मोदक खाल्ला नाही ना इथला एकही. नाही नाही त्याने नाही खाल्ला. माझं लक्ष होतं ना. मी सांगते खाल्ला त्याने. आणि हे माझ्या लक्षात आलेलं त्याला जेव्हा कळलं ना तर म्हणाला अजून एक आणून ठेवतो 21 असल्याशी कारण. काय असं करतो ग हा. अगं सांगितलं त्याला पण तो म्हणाला देवाला वाईट नैवेद्य कसा देणार टेस्ट करून बघतो ना. उत्तर तयार असतात त्यांची. जेवणाची अरेंजमेंट बघून येते. झाली सगळी अरेंजमेंट. हो मॅम झाली. पाण्याचं कुठे ठेवणार मॅम. इथे एक थंड पाणी इथे आणि नॉर्मल पाणी इथे असं दोन. मॅम मी सांगून येतो. रेवती रेवती तुझं हे असं वागणं स्वाभाविक आहे पण पण प्लीज आता हे थांबव. तुझा अपुरा सहन नाही होत. असं आहे ना विकास. मी 2 दिवस तुझ्याशी बोलले नाहीये. हा अबोलाच आहे. पण तू इतके दिवस माझ्यापासून इतक्या गोष्टी लपवल्यास तोही एक प्रकारचा अबोलाच आहे. माझ्या या या 2 दिवसांच्या अबोल्याचा तुला इतका त्रास होतोय. विचार कर तुझ्या इतक्या दिवसांच्या इतक्या मोठ्या अबोल्याचा मला किती त्रास झाला असेल. मला सगळं मान्य आहे सर. त्या अनाथ आश्रमवाल्यांना चेक द्यायचा होता ना. अरे हो हो हो. तू हो पुढे मी आलोच. अरे वा आज बिटकॉइन जोरात आहेत. अरे अरे बाप्पाला तरी घाबरा रे. सुधारणार नाही कधी तू. सर 2 मिनिट. नमस्कार काकू. हॅलो नमस्कार. हॅलो हॅलो नमस्कार नमस्कार. बरा 2 मिनिट. सतीश. अनाथ आश्रमासाठी हा 20 लाखाचा चेक
तुमच्या हस्ते आश्रमाला जावा असं माझी इच्छा आहे. अरे ये ना जरा. अरे सगळं माहित होतं या जगाला पण काहीच माहित नव्हतं या मनाला. अरे थोडंफार म्हणता म्हणता विहंग तू तर श्रीमंत झाला. क्या बात श्रीमंत. मा सध्या आपले खायचे प्यायचे वांदे आहेत माहिती आहे ना. अरे मित्रा त्यांनी 20 पेट्या उडवल्या आहेत. एक्झॅक्टली. म्हणजे तुझ्या बाबांकडे पैसा आहे हे माहिती होतं आम्हाला पण एवढा असेल असं वाटलं नव्हतं ना रे. बरं 20 पेट्या नका देऊ. ॲटलिस्ट 1 कोटी तरी द्या. अशी त्यांना हे पैसे परत मिळणारच नाही आहेत. एक्झॅक्टली. म्हणजे आम्हाला बिझनेससाठी मदत करा ना. म्हणजे हे बघा तुम्हाला काही वाटू दे मला असं वाटतंय ते आपल्याला मदत करतील. तुमचा खयाली पुलाव पकवून झाला आता कामाला लागा चला. विहंग आजकाल तू खूपच तोलवाटोलवी करतोयस. तुला स्वराकडनं पैसे मागायला सांगितले होते तेही नाही मागितलेस. अरे नाही म्हणजे मी तिच्याकडनं पैसे मागायचा प्रयत्न केला यार पण नाही जमत आहे मला. का जीव हँग झाली. नाही नाही बा असं काही नाही आहे. नाही जमत आहे फक्त एवढंच. हा तर लाईनलाच लागला. अरे मित्रा अरे आठवना आपली मैत्री आपली स्वप्न आपला बिझनेस सगळं इतक्यात विसरलास. अरे यार तू तरी असं नको विसरूस यार. अरे बाबा आमची सगळी भिस्त तुझ्यावरच आहे आता. डोंट वरी असं काही होणार नाही. ओके. अरे हाय. कशी दिसते मी आता. गणपती बाप्पांकडे कोणी बघेल असं मला नाही वाटत आहे. नाही का डाळ्या. बरोबर आपले आप्पाच झाले गप्प. चॉकलेट हवंय. एक मिनिट. आपण चॉकलेट आणलेत ना तिथे त्यांना जाबत लवकर जा. जा ना. चला दर्शन घेऊया. कसे आहेत सगळे. हाय श्वेता कशी आहे. मी मस्त. म्हणजे तुम्ही सगळे कसे आहात. मस्त आहे. उत्तम झालंय डेकोरेशन. मंगलमय वातावरण वाटते. हॅलो मी मकरंद. नुकताच जॉईन झालं. हा तरीच म्हटलं आधी कधी पाहिलं नाही. हाय मी श्वेता. श्वेता परळीकर. वेलकम टू द फॅमिली. बरं तुम्ही सगळे दर्शन करून घ्या आधी. आपण नंतर मस्त गप्पा मारूया. गणपती बाप्पा मंगलमूर्ती सुख करता दुख हरता वरता विनाशी मुरली पुरी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर विशे दुराची कंठी सळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव मंगलमूर्ती मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव.
गणपती बाप्पा मंगलमूर्ती. काय बरं चाललंय का काकू? जेवण उत्तम झालंय. बरं आहे ना? घेतलं ना सगळं? विहंग लक्ष दे रे तुझ्या मित्रांकडे. काकू आमच्या घरी पण गणपती असतो 7 दिवसांचा, तर तुम्ही या विहंग सोबत. हो आम्ही येऊ की त्यालाच वेळ आहे का विचार. येऊ रे आम्ही येऊ. नमस्कार मॅडम. कशात घेताय ना तुम्ही? हो काय एवढंस? श्वेता लक्ष दे हा यांच्याकडे. हो आई. हा मकरंद आपल्या ऑफिसमध्ये नवीनच जॉईन झालाय. तरीच मला आतापर्यंत बघितल्यासारखं वाटलं नाही यांना. हॅलो मॅम. हॅलो मॅम. खूप ऐकलंय तुमच्याबद्दल मी. म्हणजे मी पत्रकारितेत असताना तुमचं सोशल वर्क फार जवळून फॉलो केलंय. मलाही तुमच्यासारखं अगदी तळापासून काम करायला आवडतं. अहो मी जसं जमेल तसं करते हो, विशेष काही नाही. पण तुमच्यासारखे ग्लॅमरच्या मागे न पळता तळागाळापर्यंत जाऊन काम करण्याची इच्छा असलेले तरुण पत्रकार बघते ना, तेव्हा मला खरंच छान वाटतं. खरंच तुम्हीच या सगळ्या समस्या सरकारपर्यंत पोहोचवता. पोहोचवता नाही मॅडम, पोहोचवायचो. आता इथेच सरांबरोबर. चांगलंय. मॅडम मला तुमचा नंबर मिळेल का? नाही मी मी सध्या फोन वापरत नाही आहे. मी नवीन फोन घेतला की तुम्हाला नक्की नंबर देईन. पण मॅम नवीन नंबर आठवणीने द्या. नक्की. I'm sorry. तूच सांग. आम्ही तुझ्या दोन्ही हातांवर गोड ठेवायचं आणि तू मात्र आमच्या आयुष्यात एकीकडे आनंद दिला आहे असं चित्र निर्माण करायचं आणि दुसरीकडे तणक्यात दुःखही द्यायचं. बरोबर एक आहे. तू आल्यावर बाकीचे आनंदात असतात पण रेवती माझ्याशी बोलत नाहीये. चांगलं वाटतंय का तुला? तूच सांग. तिने एवढी वर्ष तुझी पूजा केली तरी सुद्धा तुझ्याच उत्सवात ती मनात कुठेतरी नाराज आहे.
तू तुझ्या पोटात कित्येक लोकांची पाप सामावून घेतलीस, कित्येक लोकांच्या चुका सामावून घेतल्यास. तसंच मी माझी काही रहस्य माझ्या पोटात लपवून ठेवली तर काय बिघडलं त्यात, सांग ना. तिचा अबोला वाढत गेला तर कदाचित सगळं तिला मी सांगून टाकेन याची भीती वाटते. आणि जर असं झालं तर सगळंच संपेल. आता उद्या तू निघणार परतीच्या प्रवासात. त्यात तिचा तुझ्यावर विश्वास आहे, त्यामुळे जाता जाता तिच्या बाबतीत काय करायचं हे तूच ठरव. आता अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.